नमस्कार, मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर हा व्हिडिओ आहे रविवारचा. सकाळी उठल्या उठल्या पहिलं जे काम आम्ही घेतलेलं आहे ते म्हणजे झाडांची व्यवस्थित अशी मेंटेनन्स करण्याचं, म्हणजे झाडं मेंटेन करण्याचं. महिन्यातून एकदा किंवा दोनदा मी अशा प्रकारे झाडं असतात ना त्याची माती वर खाली करतो किंवा मग त्याचं ट्रिमिंग करतो, जेणेकरून झाडांची ग्रोथ चांगली होईल किंवा नवीन एखादी झाडं लावायची असेल ना तर ती सगळी कामं करतो. तर मला दोन हँगिंग पॉटमध्ये झाडं लावायची होती, म्हणजे मनी प्लांट लावायचं होतं आणि काही वेली लावायचे होते. तर ते काम करण्यासाठी मी नेहमी राजची मदत घेते, कारण त्यांना या सगळ्या गोष्टी जास्त चांगल्या कळतात. तर झाडं खूप जास्त नाही आहेत, मी आधी तुम्हाला सांगितलं होतं. मग काही जी झाडं आहेत ना ते छोट्या कुंड्यांमध्ये आहेत आणि त्यांची ग्रोथ व्यवस्थित होत नाही आहे तर ते मोठ्या कुंड्यांमध्ये शिफ्ट करतो आहे. तर सकाळी उठल्यानंतर पहिलं काम आम्ही हेच घेतलेलं आहे. आणि रविवार जरी असला ना तरी आम्ही जास्त उशिरा नाही उठत, म्हणजे ते सकाळी लवकर उठायची सवयच झालेली आहे, त्याच्यामुळे असं रेंगाळत राहायला नाही आवडत. तर राजना मी सगळे इन्स्ट्रक्शन्स देते कशाप्रकारे कोणती कोणती झाडं लावायची आहेत ते, तर ते त्या त्याप्रमाणे करतात. आणि राजना सकाळी उठल्यानंतर नाश्ता वगैरे करायच्या आधी चहा लागतो, तर त्यांच्यासाठी मी चहा ठेवते. तर मध्ये मध्ये मी त्यांना हेल्प करते आणि इतरही छोटी मोठी जी कामं आहेत ती आवरते. तर हा मटका आहे आणि मला काही ताई विचारतात की मटका तू कसा स्वच्छ करते. तर एका क्लिनिंग हॅकमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की मटका स्वच्छ करताना ना कधीही डिश लिक्विड सोपचा किंवा साबणाचा वापर नाही करायचा, नाहीतर मग काय होतं ती छिद्रांमध्ये तो साबण अडकून राहतो आणि तो क्लीन नाही होत. तर हे स्क्रब मी नवीन फक्त हे मटका क्लीन करण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि यामध्ये थोडंसं खडीमीठ किंवा नॉर्मल मीठ घालायचं, जर तुम्हाला लिंबू हवं असेल तर लिंबूसुद्धा घालू शकता, किंवा असंच जर फक्त क्लीन केलं ना तरी खूप छान स्वच्छ होतं. फक्त हे स्क्रब आपल्या रेग्युलर भांड्यांचं नसावं, कारण त्याच्यामध्ये सुद्धा थोडाफार साबण किंवा घाण अडकलेली असते, मग ती ह्या मातीच्या छिद्रांमध्ये जाऊ शकतं म्हणजे मटक्याच्या. तर ते फक्त वरच्यावर पाण्याने मी अशा प्रकारे घासते, कारण त्याच्यावरती ना पांढरे असे क्षाराचे थरसुद्धा जमा होतात. आणि एक दिवस आड करून अशा प्रकारे हा मटका मी धुते आणि त्याच्याने तो छान असा स्वच्छ होतो. तर इथे झाडं वगैरे लावून झालेली आहेत आणि दरवेळेस झाडांचं हे काय काम करायला लागलं ना की अशा प्रकारे घाण होते. आता पटापट मी सगळं आवरून घेते, जी काही क्लिनिंग आहे ती लादी वगैरे पुसून घेते. आणि अर्णव आणि रुद्र दुसऱ्या बेडरूममध्ये झोपलेले आहेत, तरीसुद्धा त्या बेडरूममध्ये जाऊन मी क्लिनिंग करते, नाहीतर मग असं बहुतेक वेळा होतं की तिकडची स्वच्छता आहे ना मग ती राहून जाते, मग पुन्हा ते हातामध्ये झाडू आणि मॉप घ्यावं असं नाही वाटत. मग ते झोपलेले जरी असले ना तरी त्या बेडरूममध्ये सुद्धा मी क्लिनिंग करून घेते. त्यानंतर मग मी लिव्हिंग रूम आणि बाहेरचा ओटा आहे तोसुद्धा स्वच्छ केला आणि अशा प्रकारे संडेसाठी पूर्ण घर रेडी झालेले आहे एकदम टकाटक, फक्त काही तासांसाठी, कारण रुद्र आणि अर्णव उठल्यानंतर, स्पेशली अर्णव संपूर्ण पसारा करणार घरामध्ये. तरीसुद्धा थोडंफार तरी घर रेडी झालं ना का जरा बरं वाटतं. आणि हे मी नंतर क्लिपही शूट केली, ते दोघंजणं उठल्यानंतर दोन्ही बेडरूमसुद्धा मी व्यवस्थित असे आवरून घेतले. आमचा गॅसचा पाईप आहे ना तो थोडासा ना या साईडने इथून असं क्रॅक झाला होता आणि थोडासा स्मेल पण येत होता, तर तो चेंज केला आणि तो रिसेंटलीच आपण लावलेला ना. तर राजने ते जे सिलेंडरवाले असतात ना त्यांनाच विचारलं ना तुम्ही, हा तर हा पाईप घेऊन आले. तर याच्यावरती त्यांचं असं म्हणणं आहे की असं लिहिलेलं असलं पाहिजे भारत गॅस, कारण याच्या आधीचा जो पाईप होता त्याच्यावरती ISI मार्कसुद्धा होता, म्हणजे नुसतं ISI मार्क असून पण फायदा नाही. आणि ते बोलले ना, त्यांनी चेक केला ना की तो डुप्लिकेट होता असं पाईप, त्यामुळे जेव्हा तुम्ही पाईप घ्याल ना तेव्हा हे भारत गॅस किंवा कोणत्या HP ना हिंदुस्थान पेट्रोलियमचा लोगो असला पाहिजे आणि हे लिहिलेलं असलं पाहिजे त्याच्यावरती. त्याच्यामुळे याच्या पुढे जसं लक्ष ठेवा तुम्ही. आणि ते बेस्ट बिफोर April 28 म्हणजे 5 वर्ष. चलो अभि फिक्स करो. आता झालं ना, आता हा केवढाचा पाहिजे 200 रुपयाचा. दर संडेला लंचची जबाबदारी राजची असते, पण आज चिकन किंवा मटन स्पेशल बेत नाही आहे, आज मी मच्छी बनवणार आहे त्यामुळे स्वयंपाक मी करते. तर आज मी मोरी मासा ज्याला म्हणतात किंवा मुशी किंवा शार्क फिश, त्याचं कालवण आणि फ्राय करते. तो मासा खूप हेल्दी असतो, अगदी तुम्ही लहान मुलांनासुद्धा तो खायला देऊ शकता, पण त्याचा एक वास येतो आणि त्यामुळे तो मासा सगळ्यांना तितका काही आवडत नाही, पण जर तो योग्य पद्धतीने बनवला ना तर तो छान लागतो. तर त्याच्या मस्त अशा रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करते. तर त्यासाठी ते मी वाटण तयार करणार आहे. तर त्याआधी विचार केला की आलं लसणाची पेस्ट पण बनवून ठेवते, म्हणजे एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काही काम होऊन जाईल. तर आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट एका बाजूला मी बनवून घेते आणि ते एका डब्यामध्ये काढून ती फ्रीजमध्ये ठेवून देईल. आणि आता मी कालवणासाठी वाटण तयार करून घेते. तर त्यामध्ये आलं लसूण मिरची टोमॅटो आणि कोथिंबीर घ्यायची आहे. आणि हे मी डबल क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे, कारण एक बॅच मी आत्ता वापरणार आहे आणि दुसरी बॅच मी नंतर जेव्हा रसा वगैरे बनवेल त्यावेळेस वापरेल.
ते बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला दुसरं खोबऱ्याचंसुद्धा वाटण घालायचं आहे. जर तुमच्याकडे खोबऱ्याचं वाटण नसेल तर तुम्ही यामध्ये ओलं खोबरंसुद्धा या वाटणामध्ये घालू शकता. तुम्ही जर ही मच्छी खात असेल तर तुम्ही कोणत्या वेगळ्या पद्धतीने त्याचं कालवण बनवता मग त्याची रेसिपी नक्की माझ्यासोबत शेअर करा, मी त्या पद्धतीनेसुद्धा ट्राय करेल. तर इथे वाटण तयार करून आहे, थोडंसं मी डब्यामध्ये काढून ठेवेल. तर आता पटकन आपण मच्छी मॅरिनेट करून घेऊया. तरी अशा प्रकारे आमच्या इथे स्वच्छ करूनच देतात मच्छी. तर यामध्ये मला फ्रायसुद्धा करायचं आणि कालवणसुद्धा करायचं, तर ते एकत्रच मी मॅरिनेट करते. तर इथे एक मोठा चमचा आलं लसूण मिरचीची पेस्ट घातलेली आहे, थोडंसं मीठ आणि हळद घालून आपल्याला हे मिक्स करून जवळजवळ 15 ते 20 मिनटं असंच मॅरिनेट होऊन द्यायचं आहे. तोपर्यंत ही रात्रीची घासलेली भांडी मी लावून घेते, कारण सकाळी नाश्ता राजने बनवलं होतं, त्याने ब्रेड आणि ऑमलेट तयार केलं होतं. आणि इतर वेळेस काय होतं म्हणजे इतर दिवशी ज्यावेळेस मी नाश्ता बनवते ना तो तयार होत असतानाच मी ही भांडी लावून घेते. आणि ही भांडी लावून घेतली ना की काउंटरवरचं जी जागा आहे ना ती पण थोडीशी मोकळी मोकळी वाटते, तर ती पटापट लावून घेते. तर इथे तुमच्यासोबत कालवणाची रेसिपी शेअर करते. कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये मध्यम आकाराचा कांदा आपल्याला बारीक चिरून घालायचा आहे. आणि कांदा थोडासा नरम झाल्यानंतर आपण जे तयार केलेलं वाटण होतं टोमॅटो कोथिंबीर वगैरेचं ते यामध्ये घालायचं आहे. आणि हे वाटण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचा उग्र वास जात नाही तोपर्यंत. तर हे वाटण परतल्यानंतर अशा प्रकारे त्याचा रंग बदलतो आणि त्याच्यातलं सर्व मॉइश्चरसुद्धा उडतं. आता त्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. तर इथे 1 चमचा हळद, 2 चमचे आगरी मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. आणि हा मसालासुद्धा आपल्याला लो फ्लेमवरती मिनिटभर असा मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता इथे हे खोबऱ्याचं मी वाटण घालते. या मच्छीच्या कालवणामध्ये खोबऱ्याचं वाटण जास्त चांगलं लागतं. तर हे वाटण माझ्या फ्रीजमध्ये रेडीच असतं. यामध्ये कांदा, खोबरा आणि थोडीशी बडशेप भाजून हे वाटण तयार केलेलं आहे. तुम्ही ओला नारळ जरी सुरुवातीला या वाटणामध्ये घातला ना तरीसुद्धा चालेल, त्यानेसुद्धा रसा छान लागतो. पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला कालवणाची जितकी कन्सिस्टन्सी पाहिजे तितकं आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर मॅरिनेट केलेले मच्छीचे तुकडे, चिंचेचा कोळ आणि चवीनुसार मीठ घालून झाकण देऊन आपल्याला 10 मिनटं ही मच्छी शिजवून घ्यायची आहे. जर तुम्ही चिंचेचा कोळ नसेल वापरत तर तुम्ही कोकमाचा वापर केला तरी चालेल. त्यानंतर हे उरलेले काही तुकडे मी फ्राय करण्यासाठी ठेवलेले आहेत, तर त्यामध्ये पुन्हा मी थोडासा आगरी मसाला आणि 1/2 चमचा गरम मसाला आणि लिंबू पिळून घालते, कारण मी मच्छी फ्राय करताना मोस्टली लिंबाचाच वापर करते. काही जण कोकम आगळ वगैरेसुद्धा वापरतात. आता ते जवळजवळ 10 मिनटं झालेली आहेत आणि आपली मच्छी व्यवस्थित अशी शिजलेली आहे, यासाठी खूप जास्त काही टाइम लागत नाही आणि ग्रेव्हीची कन्सिस्टन्सीसुद्धा परफेक्ट आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. माझी कोथिंबीर संपली होती त्यामुळे वरून गार्निशिंगसाठी जास्त कोथिंबीर नव्हती राहिली. त्यानंतर इथे आता मच्छीसुद्धा फ्राय करून घेते. तर ही मी तांदळाच्या पिठामध्ये कोट करून घालते. तुम्ही रव्यामध्ये कोट केले तरी चालेल किंवा रवा आणि तांदळाच्या पिठाचं मिश्रण केलं तरी चालेल, किंवा नुसते जरी फ्राय केले ना तरीही चांगली लागते. तर इथे माझा स्वयंपाक झालेला आहे. मच्छी फ्राय करून झालेली आहे, भात रेडी आहे, कालवण झालेलं आहे आणि सिंकमधलीच भांडीसुद्धा घासून झालेली आहेत. आणि थंबनेलसाठी हे आपल्याला थोडेसे चांगले पिक्चर्स लागतात, तर इथे गार्निशिंग करून प्लेटचे फोटो वगैरेसुद्धा काढलेला आहे. आणि आजचा सिंपल असा छान बेत आमचा तयार आहे. आणि मिशोवरून ना मी घर सजावटीसाठी काही वस्तू ऑर्डर केलेल्या आहेत, म्हणजे होम डेकोर आयटम्स. तर त्याच्यातली एक वस्तू आलेली आहे, तर ती एकदा चेक करून बघते. आणि सगळ्या वस्तू आल्या ना की मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल का कोणत्या कोणत्या वस्तू मागवलेल्या आहेत आणि त्याची क्वालिटी कशी आहे ती. तर त्यातलं हे एक पीस आहे, त्यात तोच विचार चालला की हे नक्की कुठे लावायचं. ही देवाराच्या समोरची भिंत आहे त्याच्यावरती लावूया की टीव्हीच्या वरची जी वॉल आहे त्याच्यावरती लावूया. तर आता जवळजवळ संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आम्ही चौघजणे रेडी झालेलो आहोत. तर माझ्या मामा मामींचं आज 25व्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आहे, तर आता मी तिथे चाललेलो आहोत. तर चला तुम्हीसुद्धा आमच्यासोबत. तुमचे दात मस्त आहेत मामा. हां, एकदा एकदा फक्त. हां, मस्त. हा मामा, मामा एक एक नी वरती मामीला रोज देता.
शिकवले मला ते. This is awesome.